हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पवित्र पोर्टल 11 एप्रिलपासून सुरू होणार असून प्राधान्यक्रम भरण्याचा टप्पा 11 एप्रिल रोजी सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया पवित्रवर गुरुवारपासून प्राधान्यक्रम प्रक्रिया. शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर दुरुस्तीची सुरू असलेली प्रक्रिया संपता संपेना. भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा प्राधान्यक्रम भरण्याचा टप्पा 11 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. 3 वेळा याबाबतचे वेळापत्रक देऊनही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही, त्यामुळे हे वेळापत्रक पाळले जाईल का याकडे बेरोजगारांचे लक्ष लागले आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत सध्या शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत प्रक्रिया संपेल असे सांगण्यात आले होते, मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. आजपर्यंत 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली. शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले. आधी माहिती जमा करणे, रोस्टर प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी प्रक्रिया लांबली, त्यामुळे प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू झाली नाही. अर्जातील दुरुस्तीनंतर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होईल असे सांगण्यात आले. एप्रिल सुरू झाला तरी प्रक्रिया सुरू झालेली नाही. 11 एप्रिलपासून प्रत्यक्ष शाळांचे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना शाळांची निवड करायची आहे, त्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शाळानिहाय उमेदवारांची यादी जाहीर करून संस्थांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखती होणार आहेत. मुलाखतीचे व्हिडिओ शिक्षण आयुक्तांना पाठवण्यात येणार आहेत. या प्रक्रियेवर शिक्षक पात्रता परीक्षा, अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी, पात्र विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरताना अडचणी येऊ नयेत यासाठी अर्ज भरण्याबाबत माहिती देणारा व्हिडिओ पवित्र पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी असतील पदे. शिक्षक भरतीत ज्या जागा भरण्यात येणार आहेत त्या कोणत्या संस्थांमधील किती याबाबत शिक्षण विभागाकडे स्पष्टता नाही. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, संस्था स्तरावर प्राथमिक, माध्यमिक अशा जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा या जिल्हा परिषद स्तरावर 5000 आहेत. त्यानंतर अनुदानित शाळांमधील 3500 जागा या टप्प्यात भरण्यात येतील असे सांगण्यात येत आहे. एकंदरीतच काय तर या बातमीवरून आपल्या लक्षात येतं की वारंवार पसंतीक्रमाबाबत तारखा डिक्लेअर होत आहेत आणि आत्ता 3रं वेळापत्रक आलेलं आहे. यापूर्वी 2 वेळापत्रक आलेली होती आणि या 2 वेळापत्रकाची तारीख जी आहे ही तारीख मात्र उलटून गेले तरी ते वेळापत्रक सत्यात उतरलं नाही. आत्ता 3रं वेळापत्रक आलेलं आहे आणि त्याची तारीख आहे 11 एप्रिल. आता 11 एप्रिल रोजी या वेळापत्रकाचानुसार 11 एप्रिल रोजी पसंतीक्रम देण्यासाठी सुविधा पवित्र पोर्टलवरती उपलब्ध करून दिली जाईल का याबाबत उमेदवारांच्या मनामध्ये निश्चित साशंकता असणार आहे. कारण जोपर्यंत खऱ्या अर्थाने सुरुवात होत नाही तोपर्यंत शिक्षक भरतीच्या कोणत्याही गोष्टीवरती उमेदवारांचा विश्वास बसायला तयार नाही. अगदी व्हिडिओ पाहत असतानासुद्धा उमेदवारांच्या मनामध्ये शंका निर्माण होते, सर अशा प्रकारचे किती वेळा तारखा आणि किती अपडेट दिले, परंतु त्यातले एकही अपडेट या विभागाकडून कधी पाळण्यात आलेलं नाही. याची कारणं वेगवेगळी असली तरीसुद्धा आता 11 एप्रिल रोजी पवित्र पोर्टल सुरू होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे 11 एप्रिलची प्रतीक्षा आता उमेदवारांना लागून राहिलेली असेल. एकंदरीतच काय तर उमेदवार हा फक्त आशेवरती आहे आणि ही आशा आणि अपेक्षा उमेदवारांची जोपर्यंत शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत संपुष्टात येणार नाही. त्यामुळे या 11 तारखेचा मुहूर्त हा शेवटचा मुहूर्त खरा ठरावा अशी उमेदवारांची सर्व स्तरातून मतव्यक्तता होत आहे, किंवा त्याद्वारे उमेदवार याकडे डोळे लावून पासलेले आहेत की 11 एप्रिलपासून प्रत्यक्षात या ठिकाणी पसंतीक्रम नोंदवण्यासाठी सुविधा खरोखरच उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून उमेदवारांना या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती पसंतीक्रम नोंदवून शिक्षक भरतीसाठी ॲप्लाय करता येणार आहे. यानंतर शिक्षक भरतीविषयीचं दुसरं अपडेट आहे, तेसुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. TET चे प्रमाणपत्र सादर करा, शिक्षण विभाग कागदपत्रांसाठी 10 दिवसाची मुदत. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही पडताळणी बंधनकारक आहे.
30 मार्च 2019 पर्यंत TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते. त्यामुळे अशा शिक्षकांनी 10 दिवसात TET पात्रता प्रमाणपत्र सादर करावेत अशा सूचना दिल्या असून महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे 1 एप्रिल रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET बंधनकारक केली होती. प्राथमिक शिक्षण विभागातील 1 ते 8 वीच्या शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. यात बोगस प्रमाणपत्र आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिला आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांनी TET पात्रता प्रमाणपत्रे पडताळणीसाठी परीक्षा परिषदेच्या कार्यालयाकडे एकत्रित सादर करावीत. यासाठी पडताळणी शुल्क म्हणून प्रत्येकी 200 रुपये संबंधित शिक्षकाकडून जमा करून घ्यावेत, ते परीक्षा परिषदेकडे जमा करावेत अशा सूचना प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले आहेत. सन 2013, 2014, 2015, 2017, 2018 या वर्षाप्रमाणे एकूण 5 वेळा TET या परीक्षा घेतल्या. यात एकूण 69,700 उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून 1 एप्रिल 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. सर्व माध्यम शिक्षण सेवकांना प्राथमिकच्या सर्व मुख्याध्यापकाकडे परिपत्रक दिले आहे. एकंदरीतच काय तर राज्यामध्ये एकीकडे DEd BEd त्याच पद्धतीने अभियोग्यता बुद्धिमत्ता आणि TET धारण करणारे विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत गेली 10 वर्ष आणि एकीकडे TET उत्तीर्ण नसणारे शिक्षक सेवेत आहेत. त्यामुळे आता या TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याची माहिती समोर येत आहे. आता त्यामुळे ही प्रमाणपत्र पडताळणी या ठिकाणी करण्याची प्रशासनाने भूमिका घेतलेली आहे. या TET बोगस प्रमाणपत्र पडताळणीमध्ये किती उमेदवार दोषी आढळून येतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल. यानंतर आपण पुढील अपडेट पाहूया, ते म्हणजे पवित्र पोर्टलच्या विरोधात विविध याचिका दाखल होत आहेत आणि या याचिका दाखल होत असताना महत्त्वाची म्हणजे आत्ता सध्या सर्व DTed आणि BEd बांधवांमध्ये एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय आणि नॉर्मलायझेशन याविषयी बऱ्याच उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेलं होतं. मात्र या ठिकाणी मी तुम्हाला नॉर्मलायझेशन म्हणजे काय थोडक्यात या ठिकाणी समजावून सांगणार आहे. नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया आपल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये कुठेही तसा उल्लेख नाही. मात्र ज्या रेल्वे बोर्डाच्या किंवा जे इतर परीक्षा होतात केंद्रीय भरती परीक्षा ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल म्हणजेच SSC मार्फत होतात या परीक्षेमध्ये ही पद्धत वापरली जाते. आता या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने पद्धत वापरली जाते हे पाहूया. लक्षात ठेवा मित्रांनो, ही नॉर्मलायझेशन प्रोसेस मी समजावून सांगत असताना फक्त आणि फक्त SSC किंवा इतर ठिकाणी वापरले जाणारे सांगत आहे. शिक्षक भरतीबाबत हे अपडेट नाही आहे लक्षात ठेवा. कारण शिक्षक भरतीबाबत नॉर्मलायझेशन लागू आहे का नाही ह्याचीसुद्धा माहिती नाही आहे किंवा तशा प्रकारच्या वादाच्या भोवऱ्यात या ठिकाणी पडणार नाही. मात्र ज्या उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेले होतात त्यानुसार नॉर्मलायझेशन काय असतं हे RRBमध्ये कसं होतं किंवा SSCमध्ये कसं असतं हे या ठिकाणी सांगणार आहे. SSCमध्ये समजा स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये समजा 1 लाख विद्यार्थी एका परीक्षेसाठी बसलेले असतील तर 1 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेणं प्रशासनाला शक्य नसतं. त्यासाठी प्रशासन काय करतं, त्यांच्या 2, 4, 5, 6 अशा काही शिफ्ट करतं. आता आपण असं गृहीत चालूया की या ठिकाणी 4 शिफ्ट केल्या तर 1 लाखामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये 25,000 विद्यार्थी येतील. 25 25 25 25 आणि या 4 शिफ्टमध्ये 25 25 25 अशा 4 बॅचेस थोडक्यात करतात. आणि 4 बॅचेस केल्यानंतर पहिल्या शिफ्टसाठी पेपर घेतला जातो, दुसऱ्या शिफ्टसाठी पेपर घेतला जातो आणि तिसऱ्या शिफ्टसाठी पेपर घेतला जातो. आता या 4ही शिफ्टमध्ये पेपर घेतल्यानंतर 4ही शिफ्टमधले जे पेपर असतील या पेपरची काठिण्य पातळी असेल हे सर्व उमेदवारांच्या गुणावरती ठरवलं जातं की या ठिकाणी सर्वच उमेदवार एका नॉर्मलाईज यासाठी येण्यासाठी या ठिकाणी काय केलं जातं, पहिल्या शिफ्टमधील, दुसऱ्या शिफ्टमधील, तिसऱ्या शिफ्टमधील आणि 4थ्या शिफ्टमधील गुणांची सरासरी काढली जाते. त्याच पद्धतीनं पहिल्या शिफ्टमधील पहिल्या
40 किंवा 0.1% जे विद्यार्थी आहेत यांची या ठिकाणी उमेदवारांची सरासरी, दुसऱ्यातीलही तसं, तिसऱ्यातीलही तसं आणि चौथ्यातीलही तसंच, अशी या ठिकाणी नॉर्मलाईज करून, म्हणजेच एखाद्या शिफ्टमध्ये कमी मार्क पडलेले असतील तर त्या पेपर कठीण गेलेला असू शकतो असा एक अंदाज त्यांनी बांधलेला असतो, आणि एखाद्या शिफ्टमध्ये जर पेपर उमेदवारांना जास्त गुण असतील तर त्या ठिकाणी पेपर सोपा गेला असतो असं या ठिकाणी मानलं जातं. त्यामुळे ही नॉर्मलायझेशन पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते आणि सूत्राचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांमध्ये त्या एका सूत्राच्या आधारे या ठिकाणी नॉर्मलाईज केलं जातं. अशी ही प्रक्रिया SSC आणि RRB किंवा इतर परीक्षेमध्ये केंद्रीय पद्धतीत वापरली जाते. मात्र या प्रक्रियेवरून मात्र सध्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मोठं वादंग किंवा मोठ्या प्रकारच्या चर्चा सुरू असलेली दिसून येत आहे. काही उमेदवार या ठिकाणी नॉर्मलायझेशन पद्धत आपल्या या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये राबवावी अशी मागणी जोर धरताना दिसून येत आहे, तर एकीकडे काही विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेला विरोध आहे. आता काही विद्यार्थ्यांनी याबाबत कोर्टामध्ये जाण्याची भूमिकासुद्धा घेतलेली आहे, तर काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी तीव्र विरोधसुद्धा आहे. त्यामुळं आपण या शिक्षक भरतीच्या या मुद्द्यावरती चर्चा न करता फक्त ज्यांनी नॉर्मलायझेशन काय यांना थोडक्यात या ठिकाणी समजावून सांगण्यात आलेलं आहे. सविस्तर समजून घ्यायचं असेल तर RRB किंवा SSC स्टाफ सिलेक्शनच्या प्रक्रिया तुम्ही समजून घेऊ शकता, त्याद्वारे तुम्हाला नॉर्मलायझेशन काय आहे हे लक्षात येईल. अशा पद्धतीने आज आपण शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट पाहिलं. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.